गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी. तर आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे गणेश चतुर्थीसाठी झटपट मेकअप कसा करायचा. काल तुमच्यासोबत मी शेअर केला होता की हेवी मेकअप कसा करायचा आणि आज शेअर करणार आहे की झटपट मेकअप कसा करायचा. तर चला तर मग आपण मेकअपला आपल्या सुरुवात करूया. पण त्याआधी आपलं स्किन केअर आपल्या चेहऱ्याला करणं खूप गरजेचं असतं. आता मी काय केलं, आंघोळ केली आणि ते आंघोळ करताना फेस वॉश केला होता. फेस वॉश केल्यानंतर मी ते मॉइश्चरायझर वापरते. आता हे जे मी मॉइश्चरायझर वापरते आहे ना, ते पिलग्रीमचं इल्युमिनेटिंग मॉइश्चरायझर आहे. फेस्टिव्ह सीझन सुरू आहे त्यामुळे थोडासा ग्लो प्रोव्हाइड करण्यासाठी ते मी इल्युमिनेटिंग मॉइश्चरायझर वापरते. त्याने आपल्या चेहऱ्यावर एक छानसा एक ग्लो येतो. सो मी ते वापरते आणि त्यानंतर तुम्हाला जर सिरम हवा असेल तर तुम्ही सिरम वापरू शकता. त्या आज सकाळ आधी तर मी फेस वॉश वापरला, टोनर यूज केला, मॉइश्चरायझर लावलं आणि आता मी यूज करते आमची सनस्क्रीन. आता तुम्ही इथे एल एस शेडची मी सनस्क्रीन यूज करते. तुम्ही कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझर, टोनर, फेस वॉश, सनस्क्रीन यूज करू शकता. सो सनस्क्रीन व्यवस्थितरित्या लावा, दर 2 तासाने लावा. आणि काय होतं, मी आता ना राहण्याच्या ठिकाणावरून मी माझ्या गावी आलेली आहे त्यामुळे वेदर चेंज होतं. एक हवामान चेंज झाल्यामुळे किंवा एक प्लेस चेंज झाल्यामुळे एक सनस्क्रीनची जी आवश्यकता असेल ती जास्त मला वाटते. त्यानंतर इथे मी लिप सिरम लावला आहे जो की पिलग्रीमचा आहे. लिप सिरम ह्यासाठी सांगू शकते की लिप बामपेक्षाही जास्त चांगलं काम तो करतो. आता त्यानंतर आपण मेकअपला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी 10 मिनिट थांबायचं, छान असं ते आपण जे स्किनकेअर केलं आहे ना ते मुरू द्यायचं स्किनमध्ये. नंतर आपला मेकअप स्टार्ट करायचा. इथे मेकअप काही नाही आहे, फक्त तुम्हाला एक बीबी क्रीम लागेल. एक बीबी क्रीम घेतलेली आहे मी इथे आणि ती चांगल्या प्रकारे म्हणजे मी चेहऱ्यावरती डॉट डॉटने लावली आणि हाताच्या सॅनेज ब्लेंड करते. तुम्ही ब्लुटी ब्लेंडरने करत असाल तर चांगलंच आहे, ब्रशने करू शकता तर तेही चांगलं आहे. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. मी हाताच्या सहाय्याने करते, मला ते छान वाटतं आणि छान ब्लेंड देखील होते. एक्सेस असेल ते हाताला लागून जातं. सो इथे छान ब्लेंड झालेली आहे. आता इथे तुमच्याजवळ जी काही टॅल्कम पावडर असेल ती घेऊ शकता. इथे मी पॉन्डची ही पावडर घेतली आहे जी की मिळून जाते. लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईनच. इथे मी पॉन्ड पावडर घेतली आहे. हाताच्या जायाने परस आणि मी अशा प्रकारे लावते जेणेकरून ना प्रत्येक भागावरती ती पावडर लागावी आणि ते छान दिसावं म्हणून. आता काय करायचं, तसं लावून झाल्यावरती छान प्रकारे तिला ना ब्लेंड करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित पसरवून घ्यायची, व्यवस्थित लावून घ्यायची, व्यवस्थित निघून जाईल म्हणजे सेट करून घ्यायची तिला. सो अशा प्रकारे मी सेट करून घेते पावडरला, कारण पावडरला तुम्ही तेवढं चांगलं सेट करणार तेवढं चांगला तुमचा लुक जो आहे तो उभरून येणार आहे. सो इथे मी सेट करते व्यवस्थित सगळ्याभर सेट करते. आता काय होतं, कधी कधी ती उठून दिसते, म्हणजे जेव्हा आपल्याला घाम येतो त्यावेळी ती पावडर उठते. मग ते खूप दिसताना खूप छान दिसत नाही. सो तुम्हाला ते छान असं परतून वगैरे घ्यायचं आहे. हे सगळं झाल्यावरती इथे मी यूज करते काजळ. तर काजळसाठी मी इलेटिनचं काजळ यूज करते जे की 50 रुपयाच्या आतमध्ये येतं. सगळे जिथे मी प्रोडक्ट दाखवणार आहे ना तुम्हाला ते सगळे 50च्या आतमध्ये येतात. मला तर वाटतं इथे मी दाखवलेला बीबी क्रीम आहे ती तरी 50च्या आतमध्ये. ते पावडर तुम्ही टॅल्कम पावडर प्रत्येकाच्या घरी पॉन्डची पावडर असते ती वापरू शकता. त्यानंतर काजळ आहे तेही 50च्या आतमध्ये येतं. आता फक्त लिप बाम घ्यायचं आहे तेही 50च्या आतमध्ये येते. कुठल्याही प्रकारचा लिप बाम घ्या जो टिंटेड असेल आणि तुमचा लुक कम्प्लीट करा. अशा प्रकारे आपला हा लुक कम्प्लीट झालेला आहे. आता गणेश चतुर्थी असल्यामुळे छान अशी टिकली लावायची, छान असे कानातले वगैरे वेअर करायचे आणि आपला लुक जो आहे तो कम्प्लीट करायचा. इथे मी नथ ॲड केलेली आहे कारण एक ट्रेडिशनल लुक आहे म्हणून. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. केलं असेल थँक्यू सो मच. लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका. बाय बाय, लव्ह यू ऑल.